नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल वेलकम टू माय चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलेलं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारचं बेल ऐकूनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल उन्हाळ्याच्या काळामध्ये अनेकांना उष्णतेचे अनेक विकार एक, होत असतात आज आपण यामधीलच एक उष्माघात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा उष्माघात म्हणजे काय तर आपल्या शरीराचं तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा वाढले जाते किंवा त्याहून अधिक वाढले जाते व सूर्याच्या गरमीमुळे शरीर स्वतःचे तापमान सामान्य पातळीवर टिकवून ठेवू शकत नाही अशा वेळेस जी शरीराची अवस्था निर्माण होते ती म्हणजे उष्माघात उष्माघात ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था आहे जर वेळीच रुग्णाला उपचार मिळाले नाही तर यामध्ये रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आपल्या शरीरामध्ये तापमान नियंत्रण करण्याचं काम हे मेंदूमधील हायपोथलॅमस हा भाग बघत असतो सामान्यत जेव्हा शरीराचं तापमान हे वाढले जाते तेव्हा ते घामाद्वारे थंड होत केले जाते पण या उष्माघातमध्ये असे होत नाही अतिउष्णतेमुळे शरीरातील जे प्रथिने असतात त्यांच्यावर दुष्परिणाम हा होत असतो तसेच पेशींमध्ये जीवन प्रक्रियाही थांबली जाते आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये पेशी आहेत त्या सर्वांवर याचा परिणाम हा होत असतो बहुधा हेच कारण आहे की मेंदूला सूज येणे म्हणजे इन्सेफलोपॅथी होत असते जेव्हा शरीराचे अकस्मात उच्च तापमान हे वाढले जाते तेव्हा मेंदूमधील पेशींनाही क्षती पोहोचली जाते त्यांचे नुकसान होते त्यामुळेच रुग्ण कोमामध्ये मा किंवा पुढे जाऊन त्याचा जा मृत्यू होण्याचीही शक्यता यामुळेच असते उष्माघात होण्याची कारणे कोणती आहेत ती आता आपण पाहूयात तर उन्हामध्ये वे हो जास्त वेळ काम केल्याने हा होऊ शकतो लहान मुलं लहान बाळ लठ्ठ व्यक्ती मद्यपान करणाऱ्या व्यक्ती ज्यांना मानसिक आजाराने ग्रासित असलेल्या व्यक्ती खेळाडू वयोवृद्ध माणसे यांना उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते जो कामगार वर्ग उन्हामध्ये जास्त काम करतो अशांनाही हा होऊ शकतो ज्या लोकांना पाणी पिण्याची कमी सवय आहे त्यामुळे डिहायड्रेशन होऊन शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होऊन उष्माघात हा होऊ शकतो तसेच जी लोक उपाशीपोटी बाहेर पडतात उन्हामध्ये त्यांना त्यांच्या रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा उष्माघात हा होऊ शकतो उष्माघाताच्या रुग्णामध्ये लक्षणं कोणती कोणती असतात ती आता आपण पाहूयात तर हृदयाची गतीही वाढलेली असते धडधड वाढलेली असते ठोके वाढलेले असतात नाडीचे सुद्धा ठोके हे आपल्याला जलद लागत असतात उलटी मळमळ चक्कर डोकेदुखी हे असते ग्लानी येत असते भूक लागत नाही त्वचा ही कोरडी पडली जाते व त्यावर लालसरपणा असतो घाम येण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद झालेली असते काहींच्यामध्ये आक्रमकता असते मानसिक भ्रम असतो रक्तदाब हा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे त्वचा ही सुद्धा पडू शकते काहींना उष्माघाताचे झटके येत असतात लहान मुलांच्यामध्ये याचे हे जास्त आहे उष्माघात जेव्हा होतो तेव्हा बेशुद्ध पडणे ही हो त्याची गंभीर अवस्था आहे यामध्ये रुग्णास तातडीनं उपचार मिळणेही आवश्यक आहे उष्माघात होऊ नये त्यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो का होय निश्चितच आपण प्रतिबंधात्मक हे करू शकतो ऋतुमानानुसार आपल्या आहारामध्ये व दैनंदिन सवयीमध्ये जर थोडा बदल केला तर निश्चितच तुमचा उन्हाळा हा आरोग्यदायक जाऊ शकतो जेव्हा दहा ते चार यामध्ये सूर्याची तीव्रता उष्णता ही वाढलेली असते त्यावेळेस जर तुम्ही बाहेर पडणे जर टाळले तरीही चांगले पण जर कामाच्या निमित्ताने जर बाहेर पडणे आवश्यक असेल तर तुम्ही गॉगल टोपी छत्री याचा वापर करा व उन्हाळ्यामध्ये जेव्हा तहान लागते तेव्हाच पाणी प्यावे ही सवय न ठेवता सातत्याने एक अर्ध्या तासानं एका तासाने पाणी पित राहा तुमच्या आहारामध्ये तुम्ही कांदा याचा समावेश करा कांदा अतिशय अतिशय गुणधर्मी आहे तसेच आहारामध्ये ताक ओ आर एस लिंबू सरबत नारळ पाणी फळांचे ज्यूस जे सीजनल फळे मिळत असतात त्यांचा तुम्ही ज्यूस तुम्ही घेऊ शकता तसेच ती फळे तुम्ही घेऊ शकता कलिंगड संत्री पायनॅपल काकडी या सर्वांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करा पुदिनाची चटणी किंवा पुदिनाचा रस हाही अतिशय लाभदायक आहे उष्माघाताच्या त्रासामध्ये प्राथमिक उपचार कोणते असावेत ते तुम्हाला मी सांगत आहे सर्वप्रथम जेव्हा उष्माघात होत असतो तेव्हा शरीरामध्ये जी वाढलेली उष्णता आहे ती लवकरात लवकर कमी करून रक्ताभिसरण नॉर्मल करणे हे महत्त्वाचे असते त्यामुळे अशा व्यक्तीला जिला हा त्रास झालेला आहे तिला उन्हामधून त्या ठिकाणावरून सावलीत नेणे हे ने गरजेचं आहे जर त्या ठिकाणी फॅन किंवा ए सी लावता येत असेल तर तोही लगेच चालू करावा त्यांनी जर जास्त कपडे घातले असेल तर ते थोडे कमी करून सैलसर कपडे त्यांना हवेत तसेच ज्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झालेला आहे त्याच्या मानेवर पाठीवर काखेमध्ये तसेच मांडीच्या जा जांघेमध्ये बर्फाचा शेक द्यावा कारण या जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळचा असतो जर नाकामधून रक्तप्रवाह होत असेल तर नाकाच्या मांसूल भागावर एक दहा मिनटं प्रेस करावेत दाबून ठेवावेत मग तो रक्तप्रवाह थांबला जाईल ज्यांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाण्याचा वर्षाव करावा त्याची श्वसन प्रक्रियाही चेक करावी जर तो बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये नेणेही गर गरजेचं आहे आपणास जर उष्माघाताची प्राथमिक स्वरूपातील जर लक्षणं असतील म्हणजे उलटी मळमळ चक्कर येणे डोकेदुखी ग्लानी येणे भूक न लागणे यामध्ये तुम्ही होमॅपॅथिक औषध प्रणालीचं अवलंब करू शकता होमिओपॅथीमध्ये क्लोनाईन नावाचं जे औषध आहे ते अतिशय युजफुल या उष्माघाताच्या प्राथमिक स्वरूपातील लक्षणामध्ये आहे जर आपणास हा त्रास असेल तर थर्टी किंवा टू हंड्रेड पोटेन्सियममधलं औषध हे सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन थेंब हे जिबेओ घेणे निश्चितच आपल्या या सगळ्या लक्षणांमध्ये आपल्याला आराम जाणवेल माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तसेच उष्माघात हा संपूर्णपणे कळाला असल्यास माझ्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बेल ऐकॉनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन